कैलासवासी हिराबाई आजीचा आणि कैलासवासी नामदेव बाबांच्या या स्मृती प्रत्यर्थ एक संदेश मी तुम्हाला सांगून जातो. ऐका, गाडी चालवताना एकदम सावकाश चालवा. मी सांगतो तशी चालवा आजपासून. काही म्हटले आम्हाला कळत नाही का महाराज गाडी कशी चालवावी, तुम्हाला कळते समजते, पण एक ऐकू वाटलं तर ऐका, बाकीच्यांना ऐकू द्या. गाडी चालवताना तुमच्या गाडीच्या स्पीडचा काटा माझ्याकडे पहा. गाडीच्या स्पीडचा काटा 80 वरती पोहोचलाय, 120 वर जाऊ द्या, पण तेव्हा थोडंसं मागं फिरून पहा. आपली गाडी 120 च्या स्पीडनं चालली खरी, तेव्हा थोडंसं मागं फिरून पहा. घरी आपला म्हातारा बाप वाट पाहतोय, घरी आपली म्हातारी आई वाट पाहते. आयुष्यभर त्यांनी राब 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 कष्ट केलेत. त्यांनी आपल्यासाठी हाडाचे काढ रक्ताचं पाणी नेत्राचा देवा हाताचा पाळणा त्यांनी आपल्यासाठी केलं आहे. ते लोक आपले डोळे भरून वाट पाहतात. लोकांचं बाळ आहे आपली बायको, आपली बायको म्हणजे लोकांचं बाळ आहे. आपण जर निघून गेलो तर तिनं जगायचं कोणासाठी, ऐक नाही, ती आपली वाट पाहते. तिला आपल्याशिवाय कोणी नाही. आपल्या पश्चात आपला छोटा बाळ आपली वाट पाहते, बिगर लग्नाची बहीण आपली वाट पाहते, छोटा भाऊ आहे तो आपली वाट पाहतो, आजी आजोबा वाट पाहतात. हे सगळे लोक डोळे भरून आपली वाट पाहतात, याचं भान ठेवून गाड्या चालवा. कदाचित असं घडू नये, कदाचित मी माफी मागतो आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची आणि या संपूर्ण लोकांची. कदाचित तुमचे वडील रात्री उठतील 12 वाजता. रोज माझा बाळू 11 वाजता घरी येतो, आज का नाही आला, 12 वाजले. तुमची आईला उठवेल, अगं अगं उठ, आपला बाळू अजून घरी नाही आला, रोज 11 वाजता येतो, 12 वाजले आज. तुमची आई उठल, तुम्ही जिथं गाडी लावता तिथं जाऊन चाच पडेल. तुमची गाडी जर दिसली नाही तर पळत जाईल तुमच्या खोलीमध्ये, तुमच्या बायकोला उठवल. ए बाई सुन बाळा, ए बाई सुन बाई, ए बाळा उठ उठ. अगं काय कवा ते बाई, अगं तुझा नवरा आपला बाळू अजून घरी नाही आला, 11 वाजता घरी येतो, 12:01 वाजला आज. तुमचा छोटा बाळ उठेल, माझा बाबा घरी नाही आला, माझे वडील घरी नाही आले. तुमची बहीण उठेल, दादा घरी नाही आला. तुमचा भाऊ उठेल, पहाटेचे 5 वाजतायत, माझा दादा अजून घरी का नाही आला. मंडळी माफी मागतो, तुमच्या वडिलांना काय माहिती हो, गाडीवाले ओ गाडी चालक, तुमच्या वडिलांना काय माहिती माझ्या पोराचं पोस्टमार्टम चालू आहे हॉस्पिटलला, माझ्या पोराची चिरफाड चालू आहे हॉस्पिटलला. तुमच्या आईला काय माहिती, ज्याला मी 9 महिने 9 दिवस पोटामध्ये बाळगला होता, त्याच्या खांद्यावर जायची इच्छा होती, तो सकाळी मला अँब्युलन्समध्ये भेटायला येणार आहे. तुमच्या आईला काय माहिती, तुमच्या बापाला काय माहिती माझा बाळू चिरफाड चालू आहे. तुमच्या छोट्या बाळाला काय माहिती माझा बाळू रोज संध्याकाळी आल्यावर माझे वडील रोज मला कुशीत घेऊन झोपायचे, आता माझा बाबा मला कधीच कुशीत घेऊन झोपणार नाही. तुमच्या बहिणीला काय माहिती माझं रक्षाबंधन भाऊबीज माझं रात्री अपघातात गेलं. तुमच्या बायकोला काय माहिती हो, जिनं तुमच्याकडे पाहून तुमच्या घरी ती आली, तुमच्या विश्वासावर आली, तिला काय माहिती माझ्या नवऱ्याची चिरफाड चालू आहे, माझं कुंकू रात्री अपघातामध्ये संपल्या गेलं. जरा भान ठेवून गाड्या चालवा, ऐकू वाटलं तर ऐका, आमचं सांगणं काम आहे. आजच्या कीर्तनातून हिराबाई आजी मोरे आणि नामदेव बाबा मोरे आणि शिरोली खुर्द तालुका जुन्नर या गावाच्या माध्यमातून मी ठिकाणी उभा आहे आणि महाराष्ट्राला आवाहन करू शकतो, आजच्या कीर्तनातून एखाद्याची जरी गाडी कमी झाली, सगळ्यांची झाली तर आनंदाची गोष्ट आहे, पण एखाद्याची जरी गाडी कमी झाली तर त्याची बायको, त्याची बहीण, त्याचा भाऊ, त्याचं वडील, त्याचं बाळ, त्याची बहीण मला आशीर्वाद देईल आणि त्यातून मी आयुष्यभर सुखी राहील.